हाय हॅलो नमस्कार, मी चिन्मय गिरकर तुमच्यासाठी पुन्हा एकदा घेऊन आलोय जिप की कहानी सीझन 2, प्रेझेंटिंग पार्टनर सिद्धी सुझुकी, पॉवर्ड बाय शेअर स्पॉट, को पॉवर्ड बाय श्री महावीर अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड सोलापूर। हाय हॅलो नमस्कार, मी चिन्मय उदगीरकर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे जिद की कहाणीमध्ये। समाजाचा विकास होत असतो, पण हा विकास साझा झाला पाहिजे। प्रत्येक माणसाला सामाजिक न्याय मिळाला पाहिजे आणि त्यासाठी प्रत्येक माणसाच्या मनात न्याय पाझरला पाहिजे, रुजला पाहिजे। आणि या न्याय व्यवस्थेचं काम चोख करणारे असतात आपले वकील बांधव। सोलापूरमध्ये वकील बांधवांच्या अनुषंगाने, वकिली पेशाच्या अनुषंगाने एक अत्यंत आदराने नाव घेतलं जाणारं व्यक्तिमत्व, ज्यांनी कमी काळामधलं आपलं खूप टॅलेंट जबरदस्त पद्धतीने साकार करून सोलापूरमधल्या वकिली क्षेत्राला वेगळा आयाम दिलेला आहे, असे विद्यावंत पांढरे सर आज आपल्याकडे आलेले आहेत। सर, तुमचं मनापासून खूप खूप स्वागत या मंचावर। थँक्यू सर। थँक्यू सर। एवढ्या कमी वयामध्ये एवढं मोठं सक्सेस, इतके सारे ज्युनियर्स, इतकं सगळं ग्लॅमर, प्रचंड लोकांचा ओढा, क्लायंट्सचा ओढा, हे सगळं जे इतकं छान वाटतं आहे, वकिली फील्ड असं आहे सर की याच्यामध्ये खूप प्रेशर असतं आणि खूप रूट लेवलपासून तुम्हाला खूप इनर कॉन्फ्लिक्ट करावा लागतो, स्ट्रगल करावा लागतं। आणि हा जर्नी जितका चमचमीत आत्ता वाटतो तितका नक्कीच नसेल, तर तुमचा सगळा स्ट्रगलचा जो प्रवास आहे, तुमच्या कुटुंबापासून, शिक्षणापासून ते आतापर्यंतचा, हा आम्हाला सर जाणून घ्यायचा आहे। नक्कीच। तसा मी सर्वसाधारण कुटुंबातून आलेला। माझे वडील गव्हर्नमेंट सर्वंट होते, सोलापुरातील सिव्हिल हॉस्पिटल येथे। ते सुरुवातीला शिपाई या पदावर होते, त्यावेळेस त्यांचं शिक्षण 12वी झालेलं होतं। बर। आणि 12वी असतानाच ते जॉईन झाले। बर। आता एक शिपाई आणि 12वी शिक्षण त्या कुटुंबातून मी आलेला, म्हणजे अंदाज आला असेल। करेक्ट। आणि तसं वडिलांचे वडील हे म्हणजे माझे आजोबा, हे लहानपणीच वारले होते, वडील माझ्या 7वीला असताना। त्यामुळे वडिलांची स्टोरी सेम, माझ्यासारखं स्ट्रगलिंगच होती। वडिलांनी ज्यावेळेस नोकरी पत्करली, त्यानंतर मग नोकरी करीत करीत वडील ज्यावेळेस रिटायर झाले, स्वेच्छानिवृत्ती घेतली, त्यावेळेस वडिलांची डिग्री होती एमकॉम एलएलबी, जी की या काही सुद्धा शक्य नाही आहे। ती त्यांनी सिव्हिल हॉस्पिटल सारख्या ठिकाणी राहून एमकॉम एलएलबी केलं। आणि सुरुवातीपासून आम्ही भाड्याच्या घरात राहत होतो, किरायाच्या घरात राहत होतो। आम्ही तीन भाऊ तसे, त्यातला मी मोठा। दोन नंबर भाऊ माझा जयवंत, हा इंजिनियर आहे, पुण्यामध्ये नोकरी करतो। अरे वा। तीन नंबर माझा लहान भाऊ जो आहे तो ऍडव्होकेटच आहे, तोही पुण्यात फार चांगली वकिली करतो। अरे वा। असे आम्ही तीन भाऊ। बर। आई गृहिणी होती। बर। आणि वडिलांची लहानपणापासून शिस्त होती। बर। की पर्टिक्युलरच राहायला पाहिजे, आहे त्या परिस्थिती सांभाळून घ्यायला पाहिजे। आणि त्यांचं एकच ध्येय होतं की मुलांचं शिक्षण चांगलं करायचं। आणि ते आमच्यावर त्यांनी एवढं बिंबवलेलं होतं की आम्हीही कधी विचार करत नव्हतो की आपण त्या शिक्षणाच्या बाहेर काही करावं, चौकटीच्या बाहेर, चौकटीच्या बाहेर कधी जायचं। किंवा एक जाणीव होती की आपण कुठल्या कुटुंबातून आलेलो आहे, आपल्या आई वडिलांनी काय कष्ट केले। ते नेहमी म्हणजे आताही फार काही डोक्यात चाललं तर ते दिवस आठवतो आम्ही। आणि सत्सद्विवेक बुद्धी जी म्हणतो आपण, कितीही आपल्याला सक्सेस मिळालं, कितीही आपण मोठा झालो, आपलं रूट जर लक्षात ठेवलं तर आपण त्या ट्रॅकवरून बाहेर जात नाही। आणि मी नेहमी तेच सांगतो, मला जर कोणी काही विचारलं आपण कसं राहायला पाहिजे, सत्सद्विवेक बुद्धी आपली चांगली पाहिजे, आपण व्यवस्थित राहायला पाहिजे। वा। पण सर, बाबा वकील होते म्हणून तुम्हाला वकिली करायविषयी वाटली का, वकिली तुमचं पॅशन होतं म्हणून तुम्ही वकील झालात, काय आहे नेमकं? वकिलीच का? तसं माझं स्वप्न जे होतं तसं लहान, म्हणजे शाळेपासून मला मार्क चांगले होते, एक खूप चांगले मार्क्स होते। हो, तुम्ही टॉपर पण होता, दहावीला पण तुम्हाला खूप चांगले मार्क्स। दहावीला मला फर्स्ट क्लास मिळालेला होता। आणि आता दहावीला फर्स्ट क्लास, त्यापूर्वी 71-72 मार्क्स मिळत होते, म्हणजे 100% इंजिनिअरिंग हे माझं डोक्यात फायनल झालं होतं। त्या दृष्टीने सायन्सला ऍडमिशन घेतलं आणि दुर्दैवाने 12वीला मार्क्स कमी पडले। पहिला टर्न तिथं की आता करायचं काय, परंतु डॉक्टर इंजिनियर त्यानंतर जर तिसरं प्रोफेशन असेल तर वकील। आणि त्याचं एक क्रेज होतच, कारण न्यूज पेपर वाचायची सवय वडिलांमुळे माहीत होती। सुरुवातीला घरामध्ये आपण पहिल्यांदा काय करतो, आल्यानंतर न्यूज पेपर वाचतो, एक क्रेज होती त्या व्यवसायाबद्दल। आणि मग आवड पण निर्माण झाली आणि मी आता लॉ करायचं म्हणलं की त्याच्यापूर्वी एक डिग्री पाहिजे, मग मी आर्ट्सला जाण्याचा निर्णय घेतला। बर। आर्ट्सला गेल्यानंतर माझ्या वडिलांचे एक ओळखीचे तिथे एक प्राध्यापक भेटले, त्यांनी सांगितलं की आर्ट्स कॉमर्स दोन तुम्हाला ऑप्शन आहेत, तर तुमचं टार्गेट जर लॉच करायचं असेल तर मग आर्ट्स करा,
बीकॉमला जाण्यापेक्षा मी आर्ट्सला ऍडमिशन घेतलं. पण त्यावेळेस एक लक्षात आलं की आपण 11वी 12वी चूक केलेली आहे अभ्यासाच्या बाबतीत, ती आर्ट्सला व्हायला नको. आणि मी सुरुवातीपासून कॉलेज जॉईन केल्यापासून लायब्ररी जॉईन केली बर, आणि हे जे अपयश होतं 11वी 12वीचं हे मी आर्ट्सला धुवून काढलं. बर, आर्ट्सला पहिल्या वर्षीच मला 70% मार्क मिळाले. वा. आणि माझा सब्जेक्ट होता इकॉनॉमिक्स. बर, जो आर्ट्स वाले पहिल्यांदा इंग्रजी घेतात, त्यानंतर इकॉनॉमिक्स घेतात, मग बाकी सब्जेक्ट. करेक्ट करेक्ट. मग मी इकॉनॉमिक्स चॉईस केलं. बर, इंग्रजी का चॉईस नाही केलं तर पुन्हा मला अपयश आलं, पुन्हा बॅकफुटला जाण्यापेक्षा इकॉनॉमिक्स घेतलं. फर्स्ट इयरला चांगले मार्क पडले, सेकंड इयरला पुन्हा डिस्टिंक्शन पडलं, थर्ड इयरला इकॉनॉमिक्स मध्ये मला फर्स्ट क्लास मिळालं, जे की हायली इम्पॉसिबल आहे. याचं ऍग्रिगेट जर केलं तर माझं डिस्टिंक्शन होतं. आर्ट्सला डिस्टिंक्शन म्हणजे बीएड ला वगैरे ऍडमिशन मिळू शकलं असतं. घरची परिस्थिती लक्षात घेऊन मी त्याला नाही गेलो. बर, आणि मग त्यानंतर मग या मार्कावर मला एलएलबी ला ऍडमिशन मिळालं. बरोबर. सर, आता बऱ्यापैकी वकिली क्षेत्रामध्ये बाहेरून असा आरोप होतो, डोंट टेक मी अदरवाईज, की करप्ट प्रॅक्टिस होते. करेक्ट. आणि बाहेरच्या बाहेर निकाल फिक्स केले, अशा बऱ्याच गोष्टी चालू असतात सर. करेक्ट सर. असे प्रलोभन 100% सर तुमच्या वाटाला पण आले असतील. करेक्ट सर. पण तुम्ही तुमचं नाव खूप चांगलं जपलेलं, त्यावर तुम्ही मात केलेली आहे सर, अशासाठी तुम्हाला असं वाटतं का की हे संस्कार तुमचे कामाला पडले? येस सर. माझे वडील जी नोकरी गेले, आज त्यांचंही एवढ्या आदराने नाव घेतलं जातं. आज ते रिटायर्ड आहेत आणि त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. आज त्यांना भेटायला पूर्वीचे लोक येतात. क्या बात. का तर नॉन करप्ट होते. क्या बात. आणि आमच्या ते रक्तातच भिनलेलं आहे की नॉन करप्ट. बरोबर. म्हणजे आज सर मी 2004 साली प्रॅक्टिस चालू केली, आज 2022 आहे, 18 वर्ष प्रॅक्टिस केलेली आहे. आपण जो विषय बोललात की काही ॲलिगेशन्स होतात, बऱ्याच वेळा असं झालेलं आहे की ज्या पक्षकाराच्या विरुद्ध मी काम केलेलं आहे तो पक्षकार आज माझा पक्षकार आहे. वा. का तो माझा पक्षकार आहे की तो पक्षकार जर मोठा असेल तर त्यांनी सगळे प्रयत्न केलेले असतात वकिलाला गाठण्यासाठी. अगदी तो सगळे तुमच्या चॅनलने जातो, तुमचा मित्र कोण आहे, तुमचे नातेवाईक कोण आहेत, त्या सगळ्या चॅनलनी फिरतो. आणि त्यावेळेस त्याला एक सांगितलं जातं, अरे तो वकील ऐकत नाही आहे, तो परतच पाठवणार. आणि असे माझ्या ऑफिसला बऱ्याच वेळा किस्से घडलेले आहेत की विरुद्ध पक्षकारला माझ्या क्लर्कनी बाहेरच्या बाहेर पाठवून दिलेला आहे. बर. असं जर आमची प्रॅक्टिस असेल. करेक्ट. तर अशा ॲलिगेशन. बरोबर. शक्यच नाही. असे ॲलिगेशन होतात, आपण बरोबर आहे. बरोबर. परंतु त्याचा आमच्याकडे कुठेही लवलेश नाही. मग सर, जी पिढी, नवीन पिढी ज्यांना वकील व्हायचं आहे, त्यांना या फील्डमध्ये यायचं आहे, तर त्यांना तुम्ही काय सांगाल सर? सर, वकिली व्यवसायामध्ये वेटिंग पिरियड खूप आहे. आणि कुठलंही फील्ड असताना तुम्हाला कष्ट करावेच लागणार आहेत. कष्ट तुम्हाला कष्टाशिवाय पर्याय नाहीये. तुमचा प्लॅटफॉर्म जरी तयार असला तरी शेवटी तुम्हाला तुमचं कर्तृत्व हे दाखवावंच लागतं. करेक्ट. मोठ्या वडाच्या झाडाखाली छोटं वडाचं झाड लावलं ते कधीही येत नाही. त्याला एकच कारण आहे की त्या वडाला तेवढं पोषक वातावरण मिळत नाही. नवीन वकील बंधू जे आलेले आहेत त्यांना मी एकच सांगेन की तुम्हाला कष्ट करावे लागतील. आणि कष्टाशिवाय नाही आहे. आणि तुम्हाला जर बॅकग्राऊंड नसेल तर तुम्हाला एका रेग्युलर लॉयर पेक्षा डबल तुम्हाला कष्ट करावे लागतात. तुम्हाला सगळा सेटअप उभा करावा लागतो. म्हणजे तुम्हाला पक्षकार येण्यापूर्वी तुमचं ऑफिस तुम्हाला निर्माण करावं लागतं, त्या ऑफिस मधलं इन्फ्रास्ट्रक्चर तयार करावं लागतं. ज्यावेळेस ऑफिस तयार होईल त्यावेळेस तो पक्षकार विश्वास ठेवेल, हा हे ऑफिस आहे, इथं वकील आहे. आणि तो विश्वास बसल्यानंतर मग तो पक्षकार येणार. आणि पहिले 10 वर्ष सर या व्यवसायामध्ये फार कमी पैसे आहेत, अगदी निग्लिजेबल आहेत. त्यामुळे मी त्यांना सांगेन की कष्ट करा, वेटिंगची तयारी ठेवा, पण सक्सेस मात्र नक्की आहे. वेट करताना कुठे मानसिक ताणतत्व तडजोडत जाऊ नका. तडजोड जाऊ नका, डिप्रेशन मध्ये जाऊ नका, व्यवसाय सोडून जाऊ नका. आज असा अनुभव आहे कोरोना नंतर खूप साऱ्या वकिलांनी, ज्युनियर वकिलांनी हा व्यवसाय सोडला आणि दुसऱ्या व्यवसायात गेला. त्याला एकच कारण, पेशन्स नाही आहे. म्हणजे वेटिंग पिरियडची तयारी त्यांची नव्हती, किंवा मे बी घरची जबाबदारी असते प्रत्येकावर, त्यामुळं इथं वेटिंग आहे. बरोबर. वेटिंग शिवाय पर्याय नाही. सब्र का फल मीठा होता. सब्र का फल मीठा होता. सर, एक जबरदस्त खून खटला, जो नावाजलेला खून खटला, त्याच्यामुळे तुमचं खूप नाव झालं. हो. आणि खऱ्या अर्थात तुमचं टॅलेंट पण त्यामुळे संबंध महाराष्ट्राला कळलं. करेक्ट. त्या केस बद्दल मला जाणून घ्यायचं होतं सर. त्यावेळेस तुमच्यावरती काय प्रेशर होतं ते जाणून घ्यायचं होतं. तुम्हाला कसं मानसिकदृष्ट्या कणखर राहावं लागलं, न डगमगता तुम्हाला ते सगळं हँडल करावं लागलं, हे सर आम्हाला, हा जो तुमचा जिद्दीचा प्रवास आहे त्या खून खटल्याबद्दलचा, तो आम्हाला सर डिटेलमध्ये ऐकायचा होता. 2010 साली एक सोलापूरमध्ये
खून झाला होता आणि ज्याचा खून झाला होता तो एक राजकीय क्षेत्रात नव्याने पाऊल ठेवलेला एक युवक होता आणि त्याचं क्रेज सोलापूरमध्ये एवढं होतं की त्याचा वाढदिवस जर असेल तर त्या स्टेजच्या समोर 1000 युवक असणार. तो जर एखादी रॅली काढला तर 400 ते 500 रॅली मध्ये त्याचा सहभागी असणार आणि एवढं त्याचं क्रेज होतं की भन्नाट क्रेज होता आणि फार कमी वयात तो त्याच्या डॅशिंगपणामुळे पुढे गेला होता. आणि माझं जे पहिलं कार्यालय आहे त्या कार्यालयाच्या जवळच तो राहत होता आणि तिथे त्याचं ऑफिस होतं आणि त्याला आर्थिक व्यवहारातून त्याला एक प्लॅन करून त्याचा सोलापुरात एक वळसंग म्हणून गाव आहे त्या रोडवर त्याचा तो खून केला होता. तो संध्याकाळी 7 वाजेच्या सुमारास केला होता आणि तो अतिशय प्लॅनिंगने केला गेलेला होता की वळसंग हद्द निवडलेली होती, तो रोड निवडलेला होता आणि त्याचं 8 दिवसापासून त्याच्यावर ते पाळत ठेवलेली होती आणि त्यातून त्याचा, कारण तो सहजासहजी त्याचा खून होईल असा तो व्यक्ती नव्हता. भन्नाट एकदम बॉडी बिल्डर होता. अरे वा, ऍट ए टाइम तो दोघा चौघांना भारी पडू शकतो असा आहे. त्याला डोळ्यात चटणी टाकून टिपिकल त्याचा तो खून केला होता. बर, मग ते खून झाल्यानंतर साहजिकच कार्यालय तिथं होतं माझं, मला कॉन्टॅक्ट केला गेला. मग मी आपलं सांगितलंय हे वकील आहेत यांच्याकडे जावा, कारण त्यावेळेस अनुभव कमी होता आणि मलाही पाहायचं होतं की म्हणजे बघूयात काय होतं. आणि मेन टाइम आरोपी अटक झाले, पोलिसांनी कस लावून शोधून काढले. बर, ज्या जिथं साक्षीदार नाही अशा खटल्यामध्ये, अशा खुनामध्ये पोलिसांनी सगळं आरोपी शोधून काढले. बर, त्यामध्ये 6 आरोपी झाले. बर, चार्जशीट आल्यानंतर त्या चार्जशीटचा गठ्ठा एवढा झाला. अरे बापरे, एवढा गठ्ठा बघितल्यानंतर मी सांगितलं जे दिग्गज नावाजलेले नाव आहेत तेव्हा म्हणलं. ते महिना 1.5 महिना फिरत होते, बऱ्याच लोकांनी चार्जशीट ठेवून घेतली, नजर टाकली, FIR पाहिली, सर्व पाहिलं आणि जवळपास सगळ्या वकिलांनी त्यांना नकार दिला. बर, पुन्हा मायाकडे आले. ठीक आहे, आता बघा म्हणलं, बाहेरचं कोणीतरी आपल्याला आणावं लागेल म्हणलं. त्यांची तयारी नव्हती, सर तुम्हीच घ्या म्हणले. मला तर इच्छा होती की आपल्याला मिळावं हे मॅटर. ठीक आहे म्हणलं, मला 4-5 दिवस द्या म्हणलं. 4-5 दिवस मी ते मॅटर वाचल्यानंतर, दिवस रात्र मॅटर वाचलं, ते त्यामध्ये 40 ते 50 मला कागदपत्र सापडले. तो खून आर्थिक व्यवहारातून झाला होता आणि त्याचे जे कनेक्शन होते ते पुण्यातल्या एका फायनान्स ऑफिसचे होते. ते 40-50 कागदपत्रे पोलिसांनी कलेक्ट केले होते. मी ते वाचले, त्यांना बोलवलं, आपल्याकडे पुरावा आहे म्हणून. कुठल्याही खून खटल्यामध्ये एक नेत्र साक्षीदार असतो. बरोबर, जर नेत्र साक्षीदार असेल तर तो खून खटला सरकारी पक्षाला फार इझी जातो. बरोबर, पण जर त्यात नेत्र साक्षीदार जर नसेल तर परिस्थितीजन्य पुरावा म्हणजे प्रत्येक चैन तुम्हाला जोडत जावे लागते. बरोबर, आता याचा जो खून केला त्याच्या मित्रांनीच केला होता. त्या मित्रांची साखळी जोडावी लागते. त्यानंतर आर्थिक व्यवहारातून झाला होता, तो आर्थिक व्यवहार काय होता ते रेकॉर्ड आणावं लागतं. मग त्याचीच चैन. आणि त्यामुळे तसंच घडलं गेलं होतं की ते जे आर्थिक व्यवहार होता त्या फायनान्स मधून पैसे यांनी घेतले आणि ते पैसे त्यांना परत केले नाहीत किंवा त्यांच्या घरच्यांना दिले नाहीत म्हणून हा खून केला होता. आणि ती चैन जी होती त्या कागदपत्रात होती. मी सर्व साक्षीदार पाहिले, सरकारी वकील त्यावेळेस होते, सरकारी वकिलांनी मी असिस्ट करण्यासाठी वकीलपत्र टाकलं. बर, आणि तो जो खून खटला सुरू झाला तो एवढा सेन्सिटिव्ह होता. करेक्ट, म्हणजे हा जो युवक ज्याच्या पाठीमागे 400-500 युवक होते. बरोबर, तो मय झाल्यानंतर त्याची जी अंत्यविधी होती ती कमीत कमी 4 ते 5 किलोमीटर लांब अंत्यविधी होती. एवढा तो नावाजलेला युवक होता. आणि मग तो खून खटला सुरू झाल्यानंतर दररोज त्याची मीडियामध्ये दररोज पेपरला बातमी असणार, मोठा खून खटला. बरोबर, महाराष्ट्रभर त्याची चर्चा झालेली होती. बरोबर, मी पाहिल्यानंतर साक्षीदार तयारी करणे, कोर्टात साक्ष काय, पुरावा काय, तर साक्षीदारांचा पुरावा. बर, तर त्याचे जे संबंध होते, जे मैत्री संबंध होते, फायनान्स संबंध होते, ह्याचे प्रत्येक साक्षीदार होते. हे साक्षीदार शिकवत गेलो आणि तसा पुरावा आला रेकॉर्डवर आणि त्याचा अंतिम फल म्हणजे त्यातल्या 6 आरोपींना कोर्टाने जन्मठेप सुनावली. वा वा वा, ज्या की केस मध्ये ती केस घेण्यास नकार दिला. बरोबर, आणि ती केस आपल्याकडे आली आणि जे आरोपींचे वकील होते दिग्गज वकील होते, नावाजलेले वकील, बुद्धिमत्तेने अतिशय कुशाग्र होते. करेक्ट, 6 जणांना जन्मठेप झाला. ज्यावेळेस जन्मठेपी शिक्षा सुनावली त्यावेळेस 12:30-1 वाजले होते. साधारणतः मार्च 2000
बाराची गोष्ट आहे, साडेबारा एकला शिक्षा सुनावल्यानंतर जो जल्लोष सुरू होता बाहेर रस्त्यावर, कोर्टाचं गेट आणि बाहेर मेन रोड आहे तिथं तो जल्लोष सुरू होता, पण तिथं तो एवढा आवाज होता, ढोल ताशा गोंधळ नारेबाजी, की कोर्टातलं कामकाज जवळपास अर्धा ते एक तास बंद झालं होतं. म्हणजे न्यायाधीश लोक विचारत होते की काय चाललंय बाहेर, तर ते सांगले खून खटल्या निकाल झालाय आणि आरोपींना शिक्षा, तो एवढा मोठा जल्लोष होता. आणि त्या दिवशी जे मला यश मिळालं तो एक कॉन्फिडन्स तो वेगळाच होता माझा. काय बात आहे. त्यानंतर सर काय काय बदललं? त्यानंतर जे नाव झालं ना, किंवा जी माउथ पब्लिसिटी, करेक्ट, दोन पब्लिसिटी, मीडिया पब्लिसिटी, माउथ पब्लिसिटी, करेक्ट. मी सुरुवातीपासून माउथ पब्लिसिटीवर फार भर दिला. मीडिया पब्लिसिटी जे आपले मित्र आहेत त्यांच्यासाठी म्हणजे बातमी द्या सर, ठीक आहे दिली बातमी, परंतु माउथ पब्लिसिटी, वकिली व्यवसाय, डॉक्टरी व्यवसाय असा आहे की हे माउथ पब्लिसिटी वाढत जातो. मला एवढं काम मिळत गेलं, एवढं काम मिळत गेलं की आजपर्यंत ते काम थांबलेलं नाहीये. म्हणजे आज मला असं आहे की मला 8-8 दिवसाची वेळ द्यावी लागते, 8 दिवसानंतर या, म्हणजे फी आपल्याकडे जमा असते, ती नोटीसची माहिती आपल्याकडे असते, त्या केस तयार करण्याची माहिती आपल्याकडे असते, तो दावा दाखल करण्याची माहिती असते, परंतु 8 दिवसाशिवाय आता वेळ नाहीये. हे त्यावेळेसपासून सर्व बदलत गेलं. करेक्ट. आणि हे सगळं बघायला बाबा होते तेव्हा आहेत. हो, माझे वडील आहेत, आणि ज्यावेळेस त्यांनी VRS घेतलं, त्यांनी वकील व्यवसाय करण्या निर्णय घेतला, मला एक हँड पाहिजे होता. करेक्ट. ते ज्युनियर म्हणून परत माझ्याकडे आले, माझ्याच ऑफिस आले. म्हणजे माझ्या कोर्टातला हा किस्सा आहे की नेहमी काय होतं, वकील आपल्या वडिलांकडे प्रॅक्टिसला जातात, माझं उलट होतं, माझे वडील माझ्याकडे प्रॅक्टिसला आले. या बात आहे. आणि माझ्या मते एका वडिलांना एक मुलगा याच्याशिवाय मोठं गिफ्ट देऊ शकत नाही. करेक्ट. वा सर. आणि तेही माझ्या स्वतःच्या कार्यालयात पुन्हा. वा वा. मी एक माझं कार्यालय एस्टॅब्लिश केलं होतं कोर्टामध्ये, त्या माझ्या कार्यालयात ते आले होते लीडरशिप म्हणून. आणि मग सर त्यानंतर विद्यापीठाच्या पण तुम्ही बॉडीवरती आहात, आणि मग सगळं रेप्युटेशनचा सगळा तो प्रवास सुरू झाला. कुठले कुठले मानांकन त्यानंतर तुम्हाला मिळाले सर? सोलापूर विद्यापीठाच्या पॅनलवर माझी निवड झाली, आणि त्यावेळेस सोलापूर विद्यापीठ हे नव्याने स्थापन झालं होतं. बरोबर. आणि त्यावेळेस काही चांगल्या लोकांनी माझा रेफरन्स दिला. बरोबर. माझा रिझ्यूम त्यावेळेसच्या कुलगुरूंनी पाहिला. वा. तो माझा आलेख पाहिला, केस डिस्पोजलचा आलेख पाहिला, आणि मला त्यांनी पॅनलवर घेतलं. बरोबर. आणि ते माझं म्हणजे बऱ्यापैकी यश होतं त्यावेळेस. बरोबर. आणि त्यानंतर मग मला बँकांनी ऑफर दिली. अरे वा. ICICI बँक, HDFC बँक, कोटक बँक, AU बँक, इक्विटास बँक, आज जवळपास 10 बँकांच्या पॅनलवर मी आहे. आणि त्यांचे त्यांच्यामध्ये डायरेक्ट काय असतं, RBI कंट्रोल आहे. बरोबर. अगेन्स्ट मॅटर त्यांना चालत नाही. बरोबर. बँका ज्या मॅटर दाखल करतात ते त्यांना सक्सेस असतं, पण बँकांच्या विरुद्ध खूप सारे मॅटर्स दाखल होतात, ज्यामध्ये बँकेचं रेप्युटेशन असतं. करेक्ट. करेक्ट. त्या अगेन्स्ट मॅटर मध्ये आज जर सोलापुरात कुठल्या बँकेला अगेन्स्ट काही आलेलं असेल, जर त्यांना काही लिगल काही पाहिजे असेल, तर ते माझं नाव फार आदराने घेतलं जातं. बरोबर. आणि त्यामध्ये मी खूप चांगलं काम केलेलं आहे. बरोबर. आणि खूप साऱ्या बँकांचे म्हणजे खूप 90% जे जजमेंट आहेत, निकाल आहेत, हे माझ्या बाजूने आहेत. अरे वा, क्या बात आहे. सर त्यानंतर ज्युनियरची रेलचेल पण तुमच्या पाठीमागे खूप सुरू झाली, पण तुम्ही लवकर ज्युनियर्सचे ऍडमिशन देत नाही, तुमचे क्रायटेरिया जरा डिफिकल्ट आहेत असं पण ऐकी वाटत आहे, असं का सर? करेक्ट आहे सर. कोर्टामध्ये ते फेमस आहे की हे ऑफिस फार स्ट्रिक्ट आहे. म्हणजे हे रेप्युटेशनच आहे. का स्ट्रिक्ट आहे सर? हा व्यवसाय वकिली व्यवसाय हे लीगल प्रोफेशन नोबल प्रोफेशन आहे. करेक्ट. हा व्यवसाय तुम्हाला यायचा असेल ना, तुमचा 100% द्यावं लागतं, 99% पण नाही. तुम्हाला 100% दिलं तरच तुम्ही तर सक्सेस आहे. बरोबर. फक्त छंद म्हणून, एक साईड बिझनेस म्हणून, मी दुसरं काम सोडलोय म्हणून मी इकडे येतोय, हे नाही चालत. माझ्या ऑफिसला आज ही 10:30 माझं ऑफिस चालू होतं, 10:00 माझा एक क्लर्क एक ज्युनियर येतो, 11:00 आलं की घरी जातात. आणि त्यामध्ये एक ऑफिसमध्ये आणि काय शिस्त राहते. आपण जर कार्पोरेट ऑफिस पाहिलं, कार्पोरेटची बऱ्यापैकी थीम मी ऍक्सेप्ट केलेली आहे. कार्पोरेट ऑफिसमध्ये काय आहे, त्यांना सक्सेस का आहे, त्यांचं जे मानांकन आहे ना ते त्यांनी ठेवलेलं आहे. मी माझ्या ऑफिसमध्ये ठेवलंय, मी स्वतः एवढी शिस्त ठेवलेली आहे की मी जर 10:30 येत असेल तर माझी अपेक्षा आहे की माझ्या स्टाफने सुद्धा, माझ्या ज्युनियरनी सुद्धा 10:30 यावं. काय होतं सर, बऱ्याच कोर्टातल्या केसेस ह्या 11:00 सुरू होतात. करेक्ट. आणि खूप साऱ्या वकिलांचे जे ऑफिसेस आहेत हे 10:30 चालतात. ते कोर्टात येईपर्यंत 11:30, 12:00, 12:15 होतात. 11 ते 11:30 पर्यंत माझं 25% काम संपलेलं असतं सर कोर्टात.
मी जिथं अर्ज द्यायचे जिथं स्टेप्स घ्यायचे ते माझं बऱ्यापैकी 25% तरी काम मी संपलेलं असतं. वा पुढचा जो पिरियड आहे कोर्टामध्ये मला घरा कोर्टातून जायला घरी 6 वाजतात 6 पर्यंत कंटिन्यू काम चालू असतात आणि प्रत्येक मॅटरला म्हणजे प्रत्येक जे केसेस आहेत त्याला मी 2-2 ज्युनियर नेमलेले आहे त्यामुळं शिस्तही ठेवावीच लागते सर. सर मग आता सुप्रीम कोर्टात जाऊन प्रॅक्टिस करावी किंवा अजून असं काय असं तुम्हाला कधी कधी वाटलं का की आता आपण जर आपलं ऑफिस दिल्लीला पण करूया बॉस काय वकिलांचे स्वप्न फार मोठे असतात. परंतु ज्यावेळेस मी वकील झालो त्यावेळेस घरची जबाबदारी होती. आम्ही 3 भाऊ होतो मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे आई वडील इथं होते वडिलांची नोकरी सुरू होती. सुरुवातीला वाटलं होतं आपलं मेरिट किंवा लॉचं सक्सेस जर पाहिलं तर मला वाटलं होतं की आपण मुंबईला जावं पण परत विचार केले आपण मुंबईला गेल्यानंतर इथं आई वडील होते ते थोडस ते पोकळी निर्माण झाली असते आणि एक नॅचरल लव्ह अँड अफेक्शन जे आहे ते माझं सोलापूरवर फार आहे. माझा जन्म इथं आहे माझं कर्म इथं आहे आणि माझं सक्सेस जे काय आहे ते सोलापूर आहे. सोलापुरात 3 नामांकित कॉलेज आहेत संगमेश्वर कॉलेज वालचंद कॉलेज दयानंद कॉलेज ह्या 3 कॉलेजमध्ये माझं शिक्षण झालेलं आहे आणि माझा मूळचा स्वभाव हा मैत्रीचा बोलका स्वभाव त्यामुळे खूप एवढे मित्र होते माझी सण द्यायची होती आणि मला माझे मॅटर सुरू झाले होते. बर रेफरन्स मॅटर मला एवढे मिळाले मित्रांकडून असं कधी मला आताही म्हणजे आता एका अशा पोझिशनला आलेलो आहे की आपण 8 दिवस जरी ऑफिसात असेल तर आपलं ऑफिस चालू राहणार. परंतु असं नाही आहे की आपण दिल्लीला वगैरे जावं आहे तो व्यवसाय जो प्रामाणिकपणे माझा जो केंद्रबिंदू आहे माझ्या व्यवसायाचा तो माझा पक्षकार आहे आणि मी तोच ठेवलेला आहे. त्याला न्याय मिळाला फीज मिळते पैसा मिळतो ह्या व्यवसायात आहे परंतु तो पैसा सुद्धा तो आपल्याला घेताना की आपल्याला आनंद वाटायला पाहिजे अरे आपण याचं काम केलं आणि तोही समाधानी व्हायला पाहिजे तो पैसा समाधानाने आला ना तर छान वाटत. क्या बात आहे. सर या सगळ्या गडबडीमध्ये शेवटचा प्रश्न सर या सगळ्या गडबडीमध्ये स्वतःसाठी वेळ कुटुंबासाठी वेळ तुम्ही कसा काढता. करेक्ट सर. आता काय स्वतःसाठी वेळ म्हणजे मला पूर्वीपासून ट्रेकिंगची वॉकिंगची आवड मी सकाळी 6 अलाराम असतो माझा मी 6 उठतो 6:30 7:30 जर मी वॉकिंगला सुरू केलं तर 8 माझं वॉक होतं. तो 1 तास कानामध्ये हेडफोन टाकायचं आपले आवडीचे गाणे लावायचे आणि सकाळची सगळी थीम तुमची दुपारची जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे ती सकाळीच तुमची स्टोर होते. करेक्ट. 1 तास तुम्ही चाललेला आहात डोक्यात तुमचे तुम्हाला जे काय प्लॅन करायचे जे काय विचार करायचे ते सकाळचा तुमचा वेळ हा सहजाला स्वतःचा वेळ. आता माझी पत्नी देवकन्या आता ही लग्न झाल्यानंतर हिने मला खूप साथ दिली जसं आई वडिलांनी साथ दिली तसं माझ्या पत्नीने साथ दिली पण तिच्याही लक्षात आलं की आपल्याला खूप कष्ट केल्याशिवाय स्ट्रगल केल्याशिवाय सक्सेस नाही आणि त्यानंतर मला 2 मुली झाल्या वैभवी परिहा. आता फॅमिली टाइम म्हणजे माझा सर संडे संडे हा माझा फुल फॅमिली टाइम. सॅटर्डे नाईट आमचं सॉरी सॅटर्डे नाईट आमची खूप फेमस आहे माझी आणि माझ्या मुलींची. सॅटर्डे नाईटला आम्ही जर मुव्हीला नाही गेलो मुव्हीला तर कंपल्सरी एखाद्या महिन्यातून जातोच मुव्हीला नाही गेलो तर घरामध्ये मुव्ही बघत बसायचं. हे सॅटर्डे नाईट आणि संडे हे माझं फॅमिली टाइम आणि 3 महिन्यातून मी एकदा कंपल्सरी मी फॅमिली टूर काढतो म्हणजे काढतो. अरे 4-8 दिवस कंपल्सरी आम्ही जातो म्हणजे जातो. अरे वा हे जे काही भरणं आहे हा वेळेचा भरणं आहे तसं काही तो लाईकून तुम्ही भरून काढता. येस सर. म्हणजे व्यवसाय तेवढाच महत्वाचा आहे कुटुंबही तेवढाच महत्वाचं आहे ह्याचा बॅलन्स म्हणजे हे असं आहे. वा वा वा. आपल्या आयुष्यात जर शिस्त असेल आणि मनावर संयम असेल या शिस्तीला आणि संयमाला जर सतत विवेकाची जर साथ असेल आणि त्याच्यात जर संस्कार मुरलेले असतील आई वडिलांनी दिलेले तर माझ्या मते कोणीही कमी काळामध्ये चमत्कार करू शकतं कोणीही कमी काळामध्ये शुभ्रपणे चमकू शकतं आणि हेच व्यक्तिमत्व आणि हेच प्रवास ज्याला आपण म्हणू शकू हा प्रवास आहे विद्यावंत पांढरे सरांचा. सर तुम्ही ध्याला खूप छान नॉस्टॅल्जिक पद्धतीने तुम्ही स्वतःला व्यक्त केलेलं आहे. तुमचा प्रवास सोपा जो अतिशय अवघड आहे सोपा करून उघडून दाखवलेला आहे. सर तुमचं खूप खूप मनापासून तुमचे आभार मानतो आणि थँक्यू सो मच तुम्ही इथे येऊन तुमचा प्रेशियस टाइम आम्हाला दिला आणि अनेकांना प्रबोधन दिलं. सर तुमच्या पुढच्या प्रवासाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू थँक्यू.